पवारांचा नेमच चुकला आणि त्यामुळेच ठाकरे बॅकफुटला आणि शिंदे फ्रंटला आले. मुळात आजच्या शिवसेनेची घडी विस्कटायला कारण पवारांचा तो एक निर्णयच ठरला. त्यावेळी पवार उद्धव ठाकरेंच्या विरोधात गेले आणि आज उद्धव ठाकरे एकाकी पडून शिंदे फ्रंटला आले. अशोक चव्हाणांनी मात्र यात टायमिंग शॉट मारला. नेमकी घडलंय काय ते समजून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये. महत्वाचे म्हणजे तीन मुद्दे अगोदर समजून घ्यावं लागणार आहेत. अशोक चव्हाण यांनी एकनाथ शिंदेंबाबत गौप्यस्फोट आताच का केला. नंबर 2, 2014 साली शरद पवार शिवसेनेच्या विरोधात होते आणि भाजपा सोबत होते आणि त्यामुळेच शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी झाली होती का. आणि मुद्दा नंबर 3, पवारांचा तो एक निर्णय जर चुकला नसता तर आज घडीला चित्र काहीतरी वेगळं असतं. नेमकी घडलंय काय ते आपण समजून घेणार आहोत. अशोक चव्हाण यांनी एक गौप्य स्फोट केला, त्यात त्यांनी मुळात टायमिंग साधलेला आहे. अशोक चव्हाण हे असे नेते नाहीत जे नेहमीच टीका करतील किंवा प्रसिद्धीच्या झोकात येण्यासाठी ते काहीही बरळतील. त्यांनी टायमिंगलाच एक मुद्दा मांडलाय. 2019 शिवसेनेसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जायचे आहे की नाही याबाबत मनात असूनही अशोक चव्हाण यांनी उघडपणे भाष्य केलेलं नव्हतं. सोनिया गांधींकडे अशोक चव्हाण यांनी काय सांगितलं होतं ते माहिती नाही, मात्र उघडपणे किंवा माध्यमांसमोर अशोक चव्हाण कधीही बोलले नाही. राष्ट्रवादी सोबत जाणं पसंत नव्हतं, मी उद्धव ठाकरेंना 5 वेळा सांगितलं की आपण हा प्रयोग नको करायला किंवा यातून बाहेर पडू आणि भाजप सोबत जाऊ, मात्र माझं म्हणणं उद्धव ठाकरेंनी ऐकलं नाही असंही एकनाथ शिंदे म्हणताय. मात्र अशोक चव्हाण काहीतरी वेगळंच सांगून गेलेत. अशोक चव्हाण यांनी म्हटलेलं आहे की मुळात राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत युती करायचा हा प्रस्ताव 2014 शिवसेनेकडून आला होता. एकीकडे दसरा मेळाव्याचं मैदान उद्धव ठाकरेंनी मांडले, सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने निवडणूक आयोग पक्ष कुणाचा हा निर्णय घेईल असा निर्णय देणं, त्यानंतर अशोक चव्हाण यांनी केलेला हा गौप्यस्फोट, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. अशोक चव्हाण गेल्या अनेक दिवसांपासून अशा चर्चेमध्ये अडकलेले होते की ते भाजपमध्ये जाऊ शकतात. या सगळ्या चर्चांना त्यांनी पूर्ण विराम दिलेला आहे आणि त्यामध्येच त्यांनी म्हटलेलं आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शिवसेना गेली ही भूमिका मान्य नाही, हे एकनाथ शिंदेंचं म्हणणं आहे. मात्र एकनाथ शिंदेच काँग्रेसमध्ये यायला तयार होते हे सांगून अशोक चव्हाण यांनी हे दाखवून दिलंय की एकनाथ शिंदेंचं कसं दुटप्पी वागणं आहे तो दाखवण्याचा प्रयत्न झालाय आणि त्यासाठी योग्य त्या शब्दाचा प्रयोग सुद्धा त्यांनी केलेला आहे. 2014 काय घडलं होतं ते सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. 2014 शरद पवारांचा तो एक निर्णय आजच्या शिवसेनेच्या अवस्थेला कारणीभूत आहे. 2014 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर जो निकाल लागले त्यात भाजपला 122 जागा मिळाल्या होत्या, परंतु बहुमत मिळालेलं नव्हतं. त्यावेळीही युती तुटली होती, अशात भाजप आपल्याकडेच येईल असं उद्धव ठाकरेंना वाटलं होतं, मात्र तसं घडलं नाही. कारण होतं ती शरद पवारांची खेळी. निकालाच्या दिवशी शरद पवारांनी जाहीर केलं होतं की राज्याला स्थिर सरकार मिळण्यासाठी आम्ही भाजपला बाहेरून पाठिंबा द्यायला तयार आहोत, त्यामुळे शिवसेनेची बार्गेनिंग पॉवरच संपली. सुरुवातीला शिवसेना विरोधात आणि नंतर सत्तेत येऊन बसली. युतीचं सरकार 5 वर्ष धुसफुसतच चाललं. त्याचं पहिलं कारण होतं शरद पवारांनी केलेली ही खेळी आणि याच शरद पवारांच्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे पवारांवर चिडले होते. आणि आता अशोक चव्हाणांनी केलेला गौप्यस्फोट, दोन्ही गोष्टी असं सांगतायत की एकनाथ शिंदेंनी घेतलेला निर्णय हा दुटप्पी भूमिकेतीलच होता. जर त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जायचंच होतं तर मग आता 2019 अडीच वर्षांनंतर एकनाथ शिंदेंना का वाटलं की आपण भाजप सोबत गेलं पाहिजे, असे अनेक प्रश्न जे आहेत ते राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेले आहेत. याबाबत तुम्हाला काय वाटतं व्यक्त व्हा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. हा व्हिडिओ जर तुम्ही आपल्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.